अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिराजवळून वाहणारी प्रवरा नदी अमृतवाहिनी नामानिधनाने वाहती होऊन नगर औरंगाबाद हायवेवरून 8 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या देवगडला स्पर्श करत पुढे प्रवरा संगमाच्या दिशेने वाहते. श्री क्षेत्र देवगड म्हणजे साक्षात विश्वकर्म्याच्या निर्मितीचा भास व्हावा असा काहीसा भारावून टाकणारा, स्वर्गीय अनुभूतीनं भाविकांना तल्लीन करणारा, दत्तप्रभूंचा आशीष भक्तांच्या जाणीवेपर्यंत पोहोचवणारा आणि ईश्वराच्या भेटीसाठी येणाऱ्यांचा व्यापताप हरवून टाकणारा हा परिसर. परिसराच्या बरोबर मध्यभागी भगवान दत्तात्रयांचं मुख्य मंदिर. मंदिराची बाहेरील आणि आतील रचना मनाला उल्हासित करणारी असल्यानं भाविकांना मोहून टाकते. ही रचना मनामध्ये साठवत दत्तप्रभूंचं दर्शन घेणाऱ्यांना दत्तात्रयांच्या मूर्तीतला कनवाळू पाझर जाणवल्याशिवाय राहत नाही. बालब्रह्मचारी परमपूज्य किसनगिरी बाबांच्या तपश्चर्येची निर्मिती म्हणून देवगडकडे पाहिलं जातं. किसनगिरी बाबांनी दत्तात्रय प्रभूंच्या सेवेची दीक्षा परमपूज्य भास्करगिरी बाबा यांना देऊ केली आणि शिष्य विधान पत्र करून त्यांना आपले आशीर्वाद दिले. बालब्रह्मचारी भास्करगिरी बाबांनी देवगडची धुरा स्वीकारत आपल्या कल्पक दृष्टीनं देवगड भूमीला आकार देण्यास प्रारंभ केला. श्री क्षेत्र देवगड या क्षेत्राची स्थापना बाबाने 1940 साली हे क्षेत्र निवडलं. त्यांना एक ईश्वरी साक्षात्कार झाला. प्रवरेच्या कडेला औदुंबराच्या खाली बाबा रात्र बसायचे, प्रवरेच्या पाण्यामध्ये रात्र बसायचे आणि रात्री बाबा निर्जन ठिकाणी असे राहायचे, कधी मंदिरात, कधी एखाद्या झाडाखाली, कधी मस्जिदेमध्ये, जिथे कोणी नसेल अशा ठिकाणी बाबा राहायचे. आणि स्वतःचं जीवन जगण्याचं तंत्र त्यांना ईश्वरी कृपेने, श्रीवरी कृपेनेच प्राप्त झालं होतं. हे सर्व कार्य करत असताना बाबांनी साधारण 1940 पुढं असं एक ठरवलं की आपल्याला कुठंतरी एक दत्तात्रय भगवंताचं स्थान असावं असा एक संदेश जणू काही त्यांना भगवान दत्तात्रयांनी दिला. आणि मग त्याने नंतर ही एक जागा निवडली. बाबांची एकच संकल्पना होती की भगवान दत्तात्रय रोज जसं काशीला स्नान करतात, प्रयागराजला उटी म्हणजे गंध लावतात आणि कोल्हापूरला भिक्षेला जातात, अशी एक मनोकामना केली की भगवान रोज याच मार्गाने जातात तर आपला इथं थोडे विसावले पाहिजे. म्हणून जसे इकडच्या भागामध्ये आपले एक म्हण आहे, गंगा स्नान आणि प्रवरा पान, त्या काळामध्ये प्रवऱ्याचं पाणी अतिशय शुद्ध होतं आणि निवासाचे टोका प्रवरा संगम इथपर्यंत जी आपली प्रवरा आहे तिला अमृतवाहिनी म्हणतात. कारण ह्या अमृतवाहिनीमध्ये देवांना जे अमृत वाटलं गेलं त्या अमृताचा पाझर आलेल्या म्हणून अमृतवाहिनी. तर ह्या अमृतवाहिनीच्या तिरी, प्रवरीच्या तिरीस बाबांनी आपलं हे स्थान निवडलं आणि याला नाव स्वतःचं दिलं नाही. त्यांनी बाबांनी विचार केला की हे देवाचं स्थान आहे, देवाने संदेश दिलेला आहे म्हणून देवगड असं या परिसरापुरतं नाव ठरलं. आणि 1957 साली वेगवेगळ्या माध्यमातून देवगड विकसित होण्यास सुरुवात झाली. अनेक भाविकांच्या, नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या श्रद्धेतून आणि योगदानातून देवगडचा चेहरा मोहरा बदलू लागला. जगदीश साहेबांनी त्यावेळेस घाट एजेसमध्ये रोजगार हमीमध्ये बसवलं. अशा काळामध्ये कामाची सर्व पूर्ण पूर्तता सन्माननीय गडाख साहेबांनीच त्यावेळेस केली. त्यावेळेस साहेब जिल्हा परिषदला उपाध्यक्ष होते, नंतर अध्यक्ष झाले. मदत, सहकार्य आणि प्रचिती अशा पार्श्वभूमीवर खास खळगे आणि काट्याकुट्यातून मार्ग निघत गेले. किसनगिरी बाबांची महती आणि देवगडची ख्याती वाढू लागली. 1983 ला बाबांनी शेवटचा सर्व भक्तांचा निरोप घेतला आणि त्यांच्या ज्या इच्छा होत्या, त्यांचे जे सर्व मार्गदर्शन होतं, त्यांचं जे नियोजन होतं, त्या नियोजनाप्रमाणे आता आम्ही आमचे सर्व भक्तगण हे सर्व कार्य करून आलो. मंदिराचं काम झालं, सिद्धेश्वर मंदिर, बाबांच्या समाधी मंदिर, पाठशाळा, त्याच्यानंतर बाकीचे आता भक्तनिवास, अन्नपूर्णा,
ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानाचा वसा जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, त्याद्वारे जागृती व्हावी म्हणून परमपूज्य भास्करगिरी महाराज दरवर्षी आषाढ दिंडीचं आयोजन करतात. देवगड ते पंढरपूर अशी निघणारी दिंडी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहे. वारकऱ्यांची वाखाणण्याजोगी शिस्त, दिंडी दरम्यान पाळली जाणारी स्वच्छता, एकताल, एक सूर, एक लय राखत देवगड दिंडीतले वारकरी पंढरीला निघतात. आषाढीची दिंडी ते पंढरपूरपर्यंत 15 दिवस असतात, 15-16 दिवस. सर्व परिसरातील दोन्ही तिन्ही जिल्ह्यातले माणसं राहतात. 1500 लोकांना दिंडीमध्ये ठेवते. सकाळी 3 वाजल्यापासून रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत मशीन चालते, त्याप्रमाणे सर्व हे झाले की ते इथे झाले की असे कार्यक्रम चालू असतात. जिथं जाते तिथं स्वच्छतेकडे लक्ष ठेवतात. आमचे सर्व कामगार, भक्तमंडळ, सेवक मंडळ हे कोणालाही आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी घेतात आणि आपलं चिंतन करत चालतात. बाबांचं प्रतिमा पूजन झाल्यानंतर देवगडच्या पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात होते. आंतरिक ओढीनं जमलेले आबाल वृद्ध महिला या पालखीचं मनोभावे दर्शन घेऊन पंढरपूरला निघतात. समर्थ संपूर्ण किशनगिरी बाबांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र देवगड ते श्री क्षेत्र पंढरपूर हा इथून बाबांच्या सोबत सर्व भक्तगणासह आज मार्गस्थ होत आहे. ओढ विठूची चाहुल उचलते पाऊल पंढरीला, टाळ पखवाज असा जणू मंतरलेला पायी प्रवास विठ्ठल भेटीच्या ओढीनं पंढरपूरच्या दिशेनं सुरू होतो. दिंडीच्या अग्रभागी अश्व, मध्यभागी पालखी, त्यापाठी भगव्या पताका हाती घेतलेले वारकरी आणि दिंडीच्या शेवटी महिला वारकरी अशी रचना असलेली वारी टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर श्री क्षेत्र देवगड इथून पंढरपूरकडे मार्गक्रमण करू लागते. सडा रांगोळी घातलेले रस्ते, फुलांच्या कमानी यांनी गावागावात दिंडीचं जल्लोषात स्वागत होत. गावकरी भक्तिभावानं दिंडीचं पूजन करतात. त्यामुळे दारी माऊली आली विठ्ठलाच्या पाऊली असा भाव त्यांच्या स्वागतामध्ये दिसून येतो. देवगड फाटा इथे दिंडीचं पहिलं रिंगण पार पडत. सजवलेला अश्व त्याच्या डौलदार चालीमुळे या रिंगण सोहळ्याचं आकर्षण ठरतो. विठ्ठल नामाची गती त्यांच्या पावलांना लाभते आणि त्या गतीनं वारकरी आपली विवंचना मागे सोडत विठ्ठलाच्या ओढीनं चालताना दिसतात. दिंडी ज्ञानेश्वर माऊलींच्या पैस खांबाच्या दर्शनासाठी नेवासा गावात पोहोचते. नेवासा शहरात देवगड दिंडीचं शिरस्त्यानुसार दुसरं रिंगण सुरू होतं. नेवासा शहरातील भाविक, व्यापारी आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती या रिंगण सोहळ्याला असते. रिंगण सोहळ्यातल्या आनंदाची लयलूट करत वारकरी तल्लीन होतात. नामाचा सोहळा, नामाचा गजर, नामाचाच ज्वर अंगी भिनला असं म्हणत ईश्वर शक्तीशी तादात्म्य होऊ पाहतात. या निमित्तानं एक अनोखं सूप वारकऱ्यांबरोबरच शहरातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या पदरात पडत. नेवासा शहरातून मुख्य रस्त्यानं वारकरी माऊलींच्या ज्ञानेश्वर मंदिराच्या ओढीनं पैस खांबाच्या दर्शनासाठी निघतात. ज्ञानेश्वर माऊलींनी दाखवलेल्या ज्ञानमार्गावरून निघालेला भोळा भाबडा वारकरी भागवत धर्माची पताका आपल्या शिरी धरून वर्षानुवर्ष पायी चालत पंढरीला निघतो आणि भौतिक सुखातून मुक्त होऊ पाहतो. ज्ञानेश्वर मंदिराच्या प्रांगणात पुन्हा एक छोटासा रिंगण सोहळा संपन्न होतो. आध्यात्मिक इतिहासातलं जणू एक युग वर्तमानात अनुभवल्याचं समाधान दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना लाभत. मंदिराच्या प्रांगणात वारकरी महाआरती करून ज्ञानरायांच्या चरणी नतमस्तक होतात. रात्री मुक्कामी असलेली दिंडी
सकाळी आरती झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या पैस खांबावर आपला माथा टेकून पुढे प्रयाण करते. नेवासा शहरातील मोहिनीराज मंदिर इथे मोहिनी रूपातील श्री विष्णूच्या चरणावर डोकं ठेवून टाळ मृदुंग चिपळ्यांच्या ठेक्यावर वारकरी अमृत वाटपाच्या आख्यायिकेशी समरूप हो पाहतात. श्री विष्णूचं रूप असलेल्या विठ्ठलाला मोहिनी रूपात पाहून वारकरी आनंदात नाहून निघतो. जयघोषांचे आवाज, अभंगाचे स्वर यांनी मंदिर परिसर भारावून जातो. संपूर्ण नेवासा शहर विठ्ठल घोषानं दुमदुमतं. पंढरीचे वारकरी आपली भक्ती, आपला भोळा भाव जपत नामघोषाच्या गजरात आपल्या पुढच्या मुक्कामाकडे निघतात. पायी चालून दमलेल्या शरीराला विसावा देण्यासाठी आणि क्षणभराची विश्रांती घेण्यासाठी वारकरी रस्त्याच्या कडेला काहीशा निवांत जागी विसावतो. भोजनाचा आस्वाद घेऊन श्रमपरिहार करतो, थोडा पहुडतो. त्याच्या चेहऱ्यावर दमल्याचे भाव नसतात, तर असतो एक समाधानाचा सुस्कारा. प्रपंचाच्या गाठी तोडल्याचं अतूट समाधान. प्रपंचाची ही गाठ तोडूनही त्याला रस्त्यात एक वेगळाच गोतावळा भेटत राहतो, जो त्याची सेवा आणि काळजीही घेतो. अशा वेळी सुखदुःखांच्या गप्पा होतात, मन जुळतात, नवे सवंगडी भेटतात, दिलाशाचे हात आणि भरवशाचं नव मैत्र जोडलं जातं. महिलांना घराबाहेर एक गणगोत लाभतं, ज्या गणगोतात त्या रमून जातात, प्रपंचाच्या चिंता हवेमध्ये विरून जातात. पायी दिंडीला निघण्याचा हा फायदा त्यांच्यासाठी एक प्रकारचं मेडिटेशनच ठरून जातं. देवगडच्या या शिस्तबद्ध दिंडीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे वारकऱ्याची हर प्रकारे काळजी घेणं. त्यासाठी दिंडीसोबत पाण्याचे टँकर, आरोग्य सेवेसाठी ॲम्ब्युलन्स, वारकऱ्यांच्या इतर सामानाची ने आण करण्यासाठी वाहनं, असा मॅनेजमेंटचा एक ताफाच दिंडीसोबत असतो. संसाराची सोडी मालकी, गुरु प्रकाशाची स्वीकारी आभा, गुरु प्रकाशाची स्वीकारी आभा, वंदनीय आम्हा पूजनीय आम्हा, भास्कर गिरी बाबा, भास्कर गिरी बाबा, भास्कर गिरी बाबा.
कीरती दिंडीची फिरती निघे आषाढी वैष्णव सारे निघे आषाढी वैष्णव सारे विठ्ठल ओढीची मनी चंद्र भागा विठ्ठल ओढीची मनी चंद्र भागा वंदनीय आम्हा पूजनीय आम्हा भास्कर गिरी बाबा भास्कर गिरी बाबा भास्कर गिरी बाबा म्हणती है भक्त शुद्ध होई रक्त दत्त नामा वंदनीय आम्हा पूजनीय आम्हा भास्कर गिरी बाबा दत्त दत्त म्हणती है भक्त शुद्ध होई रक्त दत्त नामा वंदनीय आम्हा पूजनीय आम्हा भास्कर गिरी बाबा प्रश्न घेऊन अवघड चढती देवगड दत्त पूजेला वंदनीय आम्हा पूजनीय आम्हा भास्कर गिरी बाबा वंदनीय आम्हा पूजनीय आम्हा भास्कर गिरी बाबा दत्त दत्त हो दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा 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 दरवर्षी दत्त जयंतीला देवगडच्या आजूबाजूच्या गावातील कुटुंब दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी घराघरातून केलेल्या भाकरी एकत्र करून देवगडला दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनासाठी येतात. दत्त दर्शन घेऊन भाकरी आणि आमटी सोबत आपला उपवास सोडतात. श्री क्षेत्र देवगड येथील दत्त जयंतीचा सोहळा मोठा नयनरम्य असतो. आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून लाखो भाविक दत्त जन्म सोहळ्याचा याची देही याची डोळा आनंद घेतात. देवगडचा दत्त जयंतीचा सोहळा या परिसरासाठी पर्वणीच असतो. श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा देवगडच्या दिगंबरा असं म्हणत दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त माझे गुरु दत्त माझे तारू धारू दत्त आदरणीय परमपूज्य बालब्रह्मचारी भास्कर गिरीजी महाराज यांचं भागवत धर्मातील आणि वारकरी संप्रदायातील योगदानाचं महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनानं श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रखुमाई समितीच्या सन्माननीय सदस्यपदी त्यांची निवड करून त्यांना सन्मानित केलं. विठ्ठल रखुमाई समितीचं सन्माननीय सदस्य म्हणून काम करताना परमपूज्य भास्कर गिरीबाबांनी वारकरी हिताच्या काही ठळक बाबी समितीसमोर मांडत वारकऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांमधून मार्ग काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तीस तीस तास वारकऱ्याला त्या रांगेमध्ये त्रास सहन करावा लागला. समितीने अध्यक्षांनी ठरवलं की भक्तांना त्रास बालाजीच्या धर्तीवर बालाजी मंदिराच्या तिरुपतीला केलेला आहे टोकन व्यवस्था करायची. त्याच्याकरता काही हॉल बांधणं गरजेचं आहे. ती सर्व तयारी झाल्यानंतर कुपन व्यवस्था येईल. हॉल नंबर एक हॉल नंबर दोन असेल तर काही नंबर नाव ठेवल्या जाते. त्या हॉलचं टायमिंग द्यायचं की ह्या टाईमला ह्या हॉलचे माणसं दर्शनाला निघतात. ही जबाबदारी आता समितीने पार पाडायचं ठरवलेलं आहे. ज्ञान भक्ती स्नेह औदार्य जीवनात सतत प्रवाही राहावं
भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे ही भावना रुजावी यासाठीच संत प्रयत्नशील असतात. संतत्वाची ही निर्मोही शिकवण भास्करगिरी महाराज देवगडच्या दत्तगुरूंच्या आराधनेद्वारे देत आहेत. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती याचा प्रत्यय देवगड भूमीच्या मातीमधून येत राहतो. इसनगिरी बाबांच्या आशीर्वादानं परमपूज्य भास्करगिरी बाबांनी देवगड भूमीला भूतलावरचा स्वर्ग या संकल्पनेपर्यंत पोहोचवलं. पाण्यानं भरलेली ओंजळ पुन्हा वाहत्या पाण्यात सोडावी आणि पुण्याची गणना कोण करी असाच भाव बाळगत दत्त सेवेशी ते स्वतःला जोडून ठेवतात. आमच्या सारखे भविष्यामध्ये पुन्हा जे जे येतील त्यांनी त्याच पद्धतीने काम करावं अशा प्रकारची एक विचार प्रणाली बाबांनी दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने आज आम्ही काम करतो.